इंडिया कंपनी भारतात स्थापन झाल्यानंतर भारतात आल्यानंतर भारतीयांच्या जीवनशैलीवरती जीवनावरती कोणते दूरगामी परिणाम झाले या सर्व बाबींचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. प्रथम आपल्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये का आली किंवा इतर युरोपियन देशांनी भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा का प्रयत्न केला याचं मुख्य कारण म्हणजे प्रकरण 2 मध्ये 1454 सालची घटना आपल्याला पाहावी लागेल की त्या ठिकाणी इस्तंबूल ताब्यात घेतल्यानंतर ऑटोमन तुर्कींनी इस्तंबूल ताब्यात घेतल्यानंतर आशियाकडे आणि युरोपियन देशाकडे जाणारे कृष्णीचे व्यापारी मार्ग होते ते बंद केले आणि परिणामी आशिया आणि युरोपियन देशाकडे जाणारे इतर मार्गाचा शोध घ्यावा लागला आणि त्यातूनच इतर युरोपियन देश भारताच्या दिशेने आले. भारतामध्ये त्यांनी व्यापाराच्या दृष्टीने प्रवेश केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात येण्यापूर्वी इतरही युरोपियन देश भारतामध्ये व्यापाराच्या उद्देशाने व्यापाराच्या हेतूने भारतामध्ये दाखल झाले होते. ते म्हणजे प्रामुख्याने होते पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच. मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये आली तेव्हा त्यांना या पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच या व्यापाऱ्यांनी कळवा असा विरोध केला. परंतु या विरोध कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच यांच्याशी मैत्री केली. परंतु त्यांचा विरोध हा फारसा काही कमी झालेला दिसत नाही. मग प्रश्न असा राहतो की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये यांचं कारण काय होतं? तर प्रमुख कारण होतं की बाजारपेठ काबीज करणे. भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने त्यांनी भारतामध्ये प्रवेश केला. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा येण्याचं जे कारण होतं उद्देश बदलला. भारतावर वर्चस्व प्रस्थापित करणे हे त्यांनी त्यांचं पुढचं लक्ष ठेवलं किंवा उद्दिष्ट ठेवलं. परंतु पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच यांनी इंग्रजांना, ब्रिटिशांना कळवा विरोध केला एवढंच नव्हे तर स्थानिक लोकांशी सुद्धा, स्थानिक सत्ताधारांशी सुद्धा या ब्रिटिशांना कळवा असा विरोध केला गेला. मग आपल्याला माहित आहे की ब्रिटिश भारतामध्ये येण्यापूर्वी भारतामध्ये जी सत्ता होती ती एक हाती सरकार होती. अनेक राजे, महाराजे, संस्थाने यांचे छोटे छोटे असे प्रांत होते, छोटे छोटी राज्य होती आणि या सर्व सत्ताधीशांनी ब्रिटिशांना विरोध केल्याचा आपल्याला दिसून येतो. मग प्रथम तो विरोध झाला तो इंग्रज आणि मराठी. इंग्रज व मराठी ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर जे स्थानिक सत्ताधीश होते, संस्थानिक होते, राजे महाराजे होते यांनी ब्रिटिशांना इंग्रजांना कळवा असा विरोध केला. इंग्रज आणि मराठी यांच्यातील संघर्ष का झाला, इंग्रजांनी मराठी सत्तेमध्ये प्रवेश कसा केला, शिरकाव कसा केला आणि त्याचे परिणाम काय झाले हे आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे. मुंबईचे ठिकाण जे आहे हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. परंतु मुंबई या प्रांतावरती मराठ्यांची घट्ट पकड होती. त्यावेळेस माधवराव पेशवे यांच्या हाती मराठ्यांची सत्ता एकवटलेली होती आणि त्यामुळे या मुंबई प्रांतावरती मराठ्यांची घट्ट अशी पकड होती. परंतु माधवराव पेशवे यांच्या मृत्यूच्या
दुसरी आठवणी जर त्यांना त्यांच्या राज्यामध्ये इंग्रज
सईचा कसो असं नाव दिलं गेलं आहे. म्हणजे हा तैनाती फौजेचाच करार आहे, परंतु त्याला नाव दिलं वसई जातो. कधी हा स्थापन झाला, कधी हा करार केला गेला, तर 1802 साली हा तह झाला. आणि हा तह काही मराठी सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालं. त्यातील विजयानंतर इंग्रजांच्या मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. 1802 साली दुसरा बाजीराव पेशव्यांनी वसईचा तह केला, तैनाती फौजेचा करार त्यांनी स्वीकारला. परंतु हा तैनाती फौजेचा करार त्या मराठी सत्तेतील काही सरदारांना मान्य नव्हता, आणि म्हणून मराठे आणि इंग्रज यांच्या दरम्यान दुसरं युद्ध छेडलं गेलं. त्या दुसऱ्या युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला, आणि अशा प्रकारे मराठी सत्तेमध्ये ब्रिटिशांचा इंग्रजांचा हस्तक्षेप वाढू लागला. आणि हा होणारा जो हस्तक्षेप आहे हा असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावने इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला, आणि 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्करली. 1818 मध्ये शरणागती पत्करली म्हणजे तैनाती फौजेचा करार पहिला स्वीकारला. काही मराठी सरदारांना हा तह मान्य नव्हता, म्हणून त्यांनी मराठ्यांनी त्या इंग्रजांची युद्ध केलं. त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला, आणि मराठी राजसत्तेमध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप वाढू लागला. हा होणारा हस्तक्षेप हे वर्चस्व दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना असह्य झाल्याने त्यांनी इंग्रजांची युद्ध केलं. आणि 1800 त्या युद्धामध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला, आणि 1818 मध्ये त्यांनी इंग्रजांपुढे शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्ष दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदेच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशहाला ताब्यात घेतले, हिंदुस्थान जिंकला, दिल्ली काबीज केली. आणि अशा प्रकारे तैनाती फौजेचा जो काही धोरण होतो, लॉर्ड वेस्ली जे काही धोरण अवलंबलं होतं, त्या धोरणाच्या बरोबर अंमलबजावणी